नमस्कार मित्रांनो, दर्जेदार एंटरटेनमेंटच्या चॅनलवरती मी सागर सातपुते तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आता आपण ज्या ठिकाणी आहोत तिकडे तुम्हाला दिसते की खूप गजबजलेलं आहे, खूप गडबड गोंधळ आहे. तर ही गडबड गोंधळ आहे विश्वविक्रमी बालनाट्य अलबत्या गलबत्या याच्या 555 प्रयोगाची. आणि सर्व कलाकार टेक्निशियन्स आपल्या या ठिकाणी सगळेजण मेहनत घेतात या 555 प्रयोगासाठी. आपण सर्व कलाकारांना भेटणार आहोत या ठिकाणी. आपल्यासोबत कलाकार आहेत सनी भूषण मुणगेकर. सनी सनी 555 प्रयोग आहे दर्जेदार एंटरटेनमेंट ह्या चॅनलवरती. आपण सगळे माझे रसिक प्रेक्षक तुला बघतात, काय सांगशील 555 साठी काय तयारी केलीस? फुल ऑन एनर्जेटिक अलबत्या गलबत्या. आई ओ मॅन, दिस इज अलबत्या गलबत्या. रिश्ते में तो आप सबके दोस्त लगते है, नाम है अलबत्या गलबत्या. 555 प्रयोग आज इथे संपन्न होणार आहेत आणि खूप आनंद आहे, खूप उत्साह आहे. माझ्या अख्ख्या टीमची एनर्जी आहे. माझा सागर, माझा मित्र, म्हणजे सगळे बाळ्या माझा मित्र आहे. सगळे आपले सगळी टीम ही फ्रेंडशिपची टीम आहे. मी पण मित्र. अभिजित भोसले असे मित्र मित्र असे मित्र मित्र करतात. सगळे मित्र गोळा झालेले आहेत आणि आम्ही मित्रच या स्टेजवरती धमाल करणार आहोत. मैत्रिणी पण आहेत आमच्या धमाल करायला. अभिजित, कसं वाटतंय तुला 555 प्रयोग आपण आता करणार आहोत काही वेळानंतरच, काय काय वाटतंय, काय एनर्जी घेऊन? मजा मजा आणि मजा, बस ट्रिपल फाय, ट्रिपल ट्रिपल फाय मजा. आदित्य, तुला काय वाटतंय? खूप खूपच भारी वाटतंय. आज खूप आज खूप लवकर आलेलो. इनफॅक्ट आम्ही थिएटरवर 1 वाजल्यापासून खूप छान तयारी झाली आणि बरेच मान्यवर मंडळी आज आपल्यामध्ये आलेत, त्याच्यामुळे थोडंसं दडपण पण आहे. पण मला खात्री आहे की आज खूप मजा येणार आहे, कारण बऱ्यापैकी हाऊसफुलच आहे सगळा शो, त्यामुळे खूप मजा येणार आहे आज. थँक्यू थँक्यू. आज आम्ही 555 जरी शो करत असेल पण असं वाटतंय की हा पहिला शो आहे आमचा आणि त्याच एनर्जीने आम्ही आज सुरुवातीनं करतोय. त्यामुळं थँक्यू सगळ्यांना आणि माझ्या टीमला पण. अशाच एनर्जीने आपण 5000 शो करणार आहोत. सो अलबत्या गलबत्या. जोपर्यंत जोरात टाळ्या वाजवणार नाही तोपर्यंत नाचायची.
कसं आहे की पूर्वीच्या नाटकाची लोकांची आवड आणि आता लोकांची म्हणण्यापेक्षा लहान मुलांची बालप्रेक्षकांची आवड आणि आत्ताच्या बालप्रेक्षकांची आवड याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. खूप बदल झालेला आहे. टी व्ही आल्यानंतर मग आता इंटरनेट आल्यानंतर बाहेरचे चित्रपट आले, बाहेरच्या कार्टून फिल्म्स चांगल्या यायला लागल्या, त्यामुळे मुलांची आवड बदलत गेली आणि त्यांना आत्ता हे नाटक अलबत्या हे त्यांच्या आवडीचं, म्हणजे आत्ताच्या युगातल्या मुलांच्या आवडीचं नाटक आहे. त्यामुळे हे प्रचंड डोक्यावर घेतलेलं आहे आपल्या बालप्रेक्षकांनी आणि त्याच्याबरोबरच त्यांच्या पालकांनी सुद्धा हे डोक्यावर घेतलेलं नाटक आहे. भाजीबाई भरा या ना भरा कधी म्हणून कधी वेळेवरती येत नाही. 1 तारखेला पगार घ्यायला बरोबर येतील. 3 म्हणायचं आत यायचं आता. 1 2 नमस्कार, मी निलेश गोपनारायण अलबत्त्या गलबत्त्या या नाटकामध्ये चिंची चटणीची भूमिका करतो. आताच जस्ट आमचा 555वा प्रयोग पार पडला आणि अतिशय सुंदर झाला असं लोकांची प्रतिक्रिया आहे. लोकांना प्रचंड आवडला, लोकांनी खूप छान येऊन कौतुक केलं. अजूनही आता मी 555व्या प्रयोगाचा केक कापून बाहेर आलो आहे. जस्ट खूप छान एक्सपिरियन्स होता माझा आजचा. निलेश गोपनारायण चिंची चटकीन करतो या टप्प्यातला माझा 100वा प्रयोग होता हा आजचा. सो मलाही खूप एक्साइटमेंट होती या प्रयोगाची. 555 प्रयोग अलबत्त्या गलबत्त्यांनी पूर्ण केले. रत्नाकर मतकरी लिखित, चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित आणि राहुल भंडारे निर्मित. म्हणजे आज बालरंगभूमीवर अनेक प्रयोग होऊन गेले पण एक फॅन्टॅसी लँड आज ह्या रंगमंचावर आमच्या अद्वैत थिएटर्सनी आणलेलं आहे की लोक ना गूढकथा, रहस्यकथा, फेरी टेल्स ह्याच्यामध्ये खूप गुंतून राहतात आणि लहान मुलांना ते खूप आवडतं. म्हणजे मी पण स्वतः माझ्या बालपणी पण फेरी टेल्समध्ये खूप गुंतून राहायचो आणि तीच फेरी टेल आज मला अनुभवायला मिळते, मला रंगमंचावर सादर करायला मिळते आणि ते प्रेक्षक इतके एन्जॉय करतायत की एका पुण्याच्या प्रेक्षकांनी तर एका मुलीने 120व्या हे नाटक पाहिले आणि त्या नाटकाच्या तिकीट्स पण तिने जपून ठेवल्या. म्हणजे इतकं हे नाटक लोकांच्या घराघरात पोचलं आहे, त्यांच्या आवडीचं नाटक झालं आहे आणि हे अनंत काळ असं टिकत राहणार आहे. 555 आता हा एक टप्पा आहे, सिर्फ ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्तो. आणि तसंच माझं कॅरेक्टर पण आहे की रिश्ते में हो तुम आप सबके दोस्त लगते हैं, नाम है अलबत्या गलबत्या.
यो बेसिकली प्रयोगशील नाट्य निर्मिती करणारी म्हणून संस्था असलेली अद्वैत थिएटरची ओळख. या संस्थेत मी आधीही बॉम्बे 17 आणि शोधा अकबर या नाटकांमध्ये काम केलं होतं, पण त्यानंतर झी मराठीची प्रस्तुती असलेलं अलबत्या गलबत्या आणि चिन्मय मांडलेकर ह्यांचं दिग्दर्शन, असं सगळं कॉम्बिनेशन मिळाल्यावरती थोडी भीती दगदग मनात होती, पण चिन्मय दादासारखा उत्तम दिग्दर्शक आम्हाला मिळाला की त्याने ती भीती आमची घालवून टाकली. 1.5 वर्ष थांबलेली रंगभूमीचा मखमली पडदा जेव्हा उघडला ते पाहिल्यानंतर आणि तो पहिला प्रयोग केल्यानंतर खरंच खूप मन भरून आलं होतं, कारण जेव्हा लहान मुलं शो संपल्यानंतर आम्हाला भेटतात, मिठ्या मारतात, त्यांच्यासाठी त्यांच्या आईबाबांना दिलेला खाऊसुद्धा आम्हाला देतात, तर ह्यापेक्षा अजून वेगळं सुख आम्हाला काय हवं. आणि आत्ताच आम्ही नुकतं जळगावमध्ये 4 प्रयोग हाऊसफुल केले एकाच दिवशी, म्हणजे अजून खूप ठिकाणं आहेत जिथे आम्हाला पोहोचायचं आहे, त्या महाराष्ट्रभर आम्हाला अलबत्या गलबत्याचे प्रयोग करायचे आहेत. असेच आशीर्वाद तुमचे आमच्या पाठीशी असले तर नक्कीच आम्हा कलाकारांना तेवढं बळ येईल. प्लॅनिंग तसं काही नव्हतं, परंतु ज्यावेळी हे नाटक वाचलं आम्ही सगळ्यांनी, निलेश मयेकर हे नाटक घेऊन आला होता माझ्याकडे, तर निलेशला बोललो की मी बालनाट्य कधी केलं नाही, कारण गेले 15 वर्षामध्ये मी 24 नाटकं केली प्रोड्यूस, पण असं बालनाट्य माझ्या आयुष्यात मी कधी केलं नाही. हां, पण बालनाट्यात मी कामं केली होती आणि बालनाट्याची ताकद काय ही मला माहिती होती, कारण विद्याताई पटवर्धन असतील, प्रकाश बुद्धिसागर असतील, यांच्यासोबत मी त्यांच्या बालनाट्यात काम केलं होतं. आणि जेव्हा ही बालनाट्याची गोष्ट माझ्याकडे आली, रत्नाकर मतकरींची अलबत्या गलबत्याची, नाटक 3 अंकी होतं, चिन्मय मांडलेकरांनी ते 2 अंकात बसवलं, वैभव मांगले त्यात त्यावेळी चेटकी करायची आणि सगळी टीम होती, नवीन मुलांची सगळी टीम होती, कारण जर आपल्याला नवा प्रेक्षक जन्माला आणायचा असेल, घालायचा असेल, तर आपल्याला बालरंगभूमीकडे गांभीर्याने बघणं खूप गरजेचं आहे. हाच पुढचा ऑडियन्स मोठा ऑडियन्स असणार आहे मराठी रंगभूमीसाठी, आणि जर आपण बालनाट्य आता गांभीर्याने घेतलं नाही तर मला असं वाटतं की जे मर्यादित प्रेक्षक वर्ग आहे तोच राहणार आहे आणि कालांतराने तो लोप पावत जाणार आहे, कारण मराठी रंगभूमीला 182 वर्षाचा इतिहास आहे आणि ही जर मराठी रंगभूमी अशी जिवंत आणि समृद्ध ठेवायची असेल तर आपल्याला बालनाट्य गांभीर्याने बघावं लागणार आहे, त्याच्यासाठी काम करावं लागणार आहे. आणि हे बालनाट्य असेल की आणि पुढचे कुठले बालनाट्य असेल ते मी माझी एक बांधिलकी म्हणून करणार आहे. आज या नाटकाचे 555 झालं प्रयोग, त्याचा मला आनंद तर आहेच, परंतु मी असेल नसेल मला माहीत नाही, पण या नाटकाचे 5055 प्रयोग नक्की होतील मी आजच्या दिवशी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो. पण हे नाटक माझं नाही आहे, हे नाटक आमचं कोणाचं नाही, हे नाटक आता प्रेक्षकांचं झालेलं आहे, हे प्रेक्षकांचं स्वाधीन केलेलं नाटक आहे आणि त्यांनी डोक्यात घेतलेलं नाटक, हे मी नाटक चालवत नाही, हा प्रेक्षक नाटक चालवतो आहे. दर्जेदार एंटरटेनमेंट या चॅनलला चिंची चेटकींकडून खूप खूप शुभेच्छा. किती गबाई मी हुशार, किती गबाई मी हुशार. गलबत्या गलबत्या.